भव्य दिव्य चित्ररथाला करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट, चित्ररथावर साकारण्यात आलेले महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, ढोलताशांच्या आसमंत दणाणून टाकणाऱ्या वादन, त्याला मिळालेली लेझीम आणि शकनंदाची साथ, लक्ष वेधून घेणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, अशा चैतन्यदायी मनमोहक वातावरणात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांचा सन्मान महारॅलीद्वारे फुले दाम्पत्य जीवनपट उडगडला. मुलींची पहिली शाळा माळी संघातर्फे भिडेवाडा ते गंजपेठेतील फुलेवाडा अशा फुले दाम्पत्य सन्मान महारॅलीचे माळी महासंघाने आयोजन करण्यात आले होते. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मूर्त पेड रोवली. या ऐतिहासिक घटनेला 175 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावेळी भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक निर्णय करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या रॅलीमध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, संयोजक दीपक जगताप, अरुण तिखे, अश्विनी कदम, महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार कमल ढोले, माळी महासंघाचे सर्व राज्यभरातून पदाधिकारी यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावून महात्मा फुलेवाडा येथे या महारॅलीचा समारोप करण्यात आला. MCN न्यूज करिता पवन बेलसरे. मी दीपक दत्ता, पुणे शहर माळी महासंघ अध्यक्ष. आज 1 जानेवारी 1848 भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आज शिक्षणाचे दारे खुले करून दिले, म्हणून आपल्या आज सगळ्यांना सगळेजण शिक्षित झालेत असं मी या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो. तरी पण आज परिस्थिती अशी आहे की भिडेवाडा इतका कोलमडलेला आहे. का कोलमडलेला आहे तर ज्या पद्धतीने सरकार पण कोलमडत चाललेले आहेत, आज हे सरकार तर उद्या ते सरकार, आणि सरकार कुठलं पण असू द्या, पण भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, आणि ते झाल्याशिवाय माळी समाज गप्प बसणार नाही.